एक लाख रुपए कम हो दो यूट्यूब से। नमस्कार पब्लिक, कशा आहात? मजेत ना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। अचानक फास्ट मध्ये ब्लॉग चालू करतोय नंदू भाऊ आपला, माहिती असेल आंब्यांच्या ब्लॉग मध्ये आहे आपल्या। तर आपल्याला जायचंय ना, तुम्हाला माहिती आहे, चार ज्योतिर्लिंग फिरायला। सो आज फायनली तो दिवस आलाय। आज तुम्हाला दाखवील का कसा प्रवास करायचा कल्याण पासून उज्जैन पर्यंत सर्व डिटेलिंग। आणि आता जाऊया पहिले नेवालना, किंवा आपल्याला एक ट्रेन मध्ये घालायला कपडत नाहीत। सो बघू काहीतरी घेऊयात। चल नंदू भाऊ, काय बोलतो बाकी? मजेत ना? एकदम मजेत, तुझ्या आशीर्वादाने। आशीर्वाद आपला माणसाचा नसतो भाई, देवाचा असतो। हा, ते सर्वांचं तरी बाबा, देवाचा मित्रांचा आशीर्वाद पडलेच पाहिजे ना मित्राला पहिले। चला तर काय, मस्त एन्जॉय करू। आज एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करेन। गाईज, मी इडली खातो तो इथे। नमस्कार अंकल। हा, काय इडली का तुझे? सहा इडली झाली याची बघ। चार इडली कठीण होतो जाम पास करत होतो बरं याच्या पहिलेच। खण नाही काय, या इडली आला, पैसे भरणार मग काय आता? हो भरणार आहे ना, टेन्शन कसं घेता? मला सांगा, गाईज सांगून घेतो आणि कप्लेन गेल्यावर तुम्हाला कंटिन्यू करतो। आणि वेळ आलतो ऑप्शन ऑर्डर, तुम्हाला दिसतो ना विराट कोहली ब्रँड यो पेरूचा। एक काम कर, तोच दे यो भाई, लगे यो कितीला, लगे यो कितीला का किती इचरत कितीला? 10 रुपयांनी भर 10 रुपये माझ्याला मागून घेतलं नाही अजून पैसे मग बघाल तर ना भाई, 10 वाली वर तर पाठली दे। आता व्हिडिओ चालू झाले म्हणून घेतले। हॅलो गाईज, बघा बघा लोमत्या हे दोघं आल्या ना आपल्याला घ्यायला, पण कपडा कसा वाटतं बघ, चड्डी मग चड्डी 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 कशी चड्डी सोलाला का चड्डी ना का बाबू बॉडी कुठे भेटला नाही तो काहीच काहीच घेतला नाही। तिथून हलो पुकाटचा पुकाट गेलो असं वाटायला लागला, टाइम घालवला पुकाट। सो चलो आता मस्तपैकी नंतर कंटिन्यू करू, कारण की ब्लॉग जास्ती वेळ घरीच मोठा नाही करायचा, आपल्याला जाताना प्रवासही दाखवायचा थोडाफार। सो 31 जण आहोत आम्ही, 30-31 जण, खूप मजा करू। सो एक्साइट खूप आहे मी या गोष्टीत, कारण की सर्वजण नवीन आहेत माझ्यासाठी। फक्त 2-3 जण आहेत ओळखीची, बाकीच्यांना ओळखत नाही, पण मजा करू आपण। आपली क्षमता म्हणा जिंकण्याची, माणसाची तोडण्याची नाही। सो चला कंटिन्यू करा ब्लॉग। चला गाईज, प्रवास चालू होतोय आता इथपासून आपला, कसा काय जायचं तुम्हाला कंटिन्यू करतो पुढे, निघू झाला आपण। चला तर गाईज, परमेश दादाने पण कॉल केलता, त्याला पण भेटतो पटापट। 8 दिवसाआधी मस्तपैकी चाललोय बाहेर, एन्जॉय करू फुल, आपण फुल मजाच करू। सो त्याला पहिले दादाला भेटू। अरे काय येडे अरे का सो लावले रे तुम्ही, पागल झाल्या? सो नाही, चला गाईज, आपली भाषा विसरायची ना। नीट काही तय मस्ती नको करू, गुगल पे नंबर दे धंदा करतोय गाईज, मना वर्गानी कारण आले आम्ही। त्याला 1000 रुपये देता फिरायला, कोण देईल का 1000 रुपये? वहिनीनी गाईज 2000 दिले आम्ही। हा मग माझा 1000 रुपये देता, आता काय करू? 5000 झाले फिरायला, सगळ्या वर्गानी निघल्यानच फिरले हो। गुगल पे नंबर, तेच नंबर आहे आपल्या, लाजा ठेवा तुम्ही, लाजा लाजाईज। पप्पाने तुम्हाला दाखवतो ना ती बॅग कुठे बालकी, नाही ना 20-20 2000 बंडल दिले पप्पानी, हा का वहिनीने 2000, परत दादाने 1000 पाठवलं जीपेला, म्हणजे 5000 इथंच झालं, म्हणजे काही टेन्शनच नाही। ती राजा निघलो ना, फक्त जायचं भरायचं, बाकी बातच नाही। काय बोलशील बाबा, चला या, चला गाईज, चलो जाता जाता काहीतरी लास्टला 4-5 दिवसाचा खाऊन जाय। चला गाईज, चला चला चला, टाइम नाही घालू, चला ये, चल भावा चल। आलं गाईज, तर पुन्हा एकदा या पार्किंगची आठवण येते मला एकच गोष्टीची। आता काही नव्हती, फेमस ब्लॉग आहे आपला इथला, मरीन लाईनला जाताना लास्ट टाइम गेलो तिथपासून, आणखी नाही। आणि बॅग घेचित घेचित चालू आहे भावा, निश्चय बघ तुझी बॅग एकदम सुंदर प्रकारे चालू आहे, काय टेन्शन नाही त्याची बॅग, तो बघा राशीवाली नाही भाई नाही। आणि पार्किंग वगैरे लावले, आता जातो कल्याण स्टेशनला आणि मग भेटतो हो बघा भाई। याची मजा घेत चालली हो तेव्हा मरीन लाईनला, तेव्हा फेमस झाला होता माझा ब्लॉग लास्ट।
आणि तुमचा आशीर्वाद प्रेम राहून द्या नेहमी पास चला. मी तो हर्षपाणी युट्यूबर बघा कशी कामं करायला लागतात बाहुबली एकशे एक रील बघायला भेटतील तुम्हाला आपल्या युट्यूब पण ट्रेन आली एकशे एक रील तुम्हाला बघायला भेटतील आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा लगेच दे लगेच दे भाऊनी 6 वाजता बोलवला आणि काही एवा यो भोज्या हे इतर होत बोलतो भोज्या कोण यो भोज्या बाबा वालत आहो मग भोज्या यो भोज्या बोलते मत भोजन तुला सगळी किती जण 31 जण टोटल नमस्कार भाऊ जय किरा आम्ही चाललोय तरकाला उज्जैन उज्जैन चार ज्योतिर्लिंग लाईक सबस्क्राइब शेअर बात बात हे एवढी जण आहेत आणखी कसं सगळ्यांशी बोलता नाही येणार लगेच असते 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 तू सगळ्यांशी बोल मग बोलत भाऊ या लाजू नका लाजू तुला घेतले ना गाइस विकी भाऊ बोलतोय तुला लागेल ते घे आवडेल ते घे पैसे मी देतो बोलतो तर आम्ही खायला आले आता इथे भाऊ तुला पत्ते दे घे ना काजू पिस्ता दे भाऊ काजू दोन घे काजू पिस्ता किटकॅटचा पाकिट ते म्हणाल किटकॅट बर द्या किटकॅट बरी काजू मला कुठच्या गोव्याच्या एक काजू ये नको मग बस झाला तर आवरत नाही ना बस झाला काजू बस झाला अजून काही आईच्या गावाचा कर मजा नाही नको एन्जॉय नाही बस सगळी जण निघलो का मेंबर्स आपले सर्व संकेत भाऊ झालं तू बाबा चला बा चला नशीब 5 ला निघलो नाही तर पार कर फोन आता यांनी आपले व्हिडिओ आता येऊ भाऊ काढणार आहे का नक्की मालू वाटते काहीच गाडीचं नाव आहे इंदोर एक्सप्रेस कल्याण वरून असते हे बघा आणि यायचं असेल तर या तुम्ही पण उज्जैन मध्ये आहे मी लय दिवस आहे 8 दिवस आहे हे बाबा यो मोरी बॅग बिग मोशील तू गर्दी बघा गाडीला वास येतो ना बेकारच लय येतो बेकारच वास दादा काय म्हणणं तुझा वासा बोलले वासाच्या वर चला 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 3 मिनिटात थांबणार रे चला ना बाबा चला ना अरे 3 मिनिटात यायला 8000 रुपये भरता समजत का तुला चला चला पुढे कंटिन्यू करतो ए चल आय मिस यू चप्पल चल हो इथे वाज मी पक्का येतोय दादा कसा बरा एक नंबर बरा ना चला काय जर्नी स्टार्ट झालेली आहे इकडे संध्याच्या बाजूलाच आम्हाला दिलंय म्हटलं बॅग संपला बॅगेत मागत कपडे 11 12 ए भाई 66 नंबर दे बाकी लागलं बॅग पाटल बॅग मामा तुझी आंग घेऊ का कात्यान घसू कात्यान घसू मामाला कात्यान घसू कात्यान ए माझी व्हिडिओ काला काढतो भावा तू
व्हिडिओ टाक आणि तुमच्या भावाला एकदम प्रॉपर मध्ये सीट भेटलेली आहे, 66 नंबर आहे. आणखी कोण कुठे बसणार आहे काही डिसाइड नाही झाला. थोड्या टायमात आखी बोगीत जाऊ आम्ही, बाकीच्या इकडे पाठवून देऊ. ट्रेन वाल्यांची आवरी नाटकात ना, तुम्हाला सांगतो 7:30 टायमिंग दिले तिथं पोहोचल, पोहोचायला पोहोचतं गाडी, पण हे असं बार बार थांबवतील तर कसं पोहोचल माणूस. साऊंड सिस्टीम फुल तयार आहे, इथं पब्लिक आपली बसली मस्त पैकी. आणि स्वागत है आपका भविष्य है. आइसक्रीम तो बोल ना, 10-5 रुपए में एक, 10 रुपए में 3. गाइस फुल मजा करू ट्रेन मध्ये, रातचे तर लडू लोकांना. आपकी खाओ आपके लाडले बच्चों को भी खिलाए. चॉकोबार तुम्हारे कंपनी की स्पेशल ऑफर. मुंबई ना दिल्ली वालों की पिंकी है, पैसों वालों की जमेगा क्या? जमेगा नहीं. मुंबई ना दिल्ली वालों की पिंकी है, पैसे वालों. अरे पैसा पे तमाशा दे ना, देखी पिंकी फुल टून. मुंबई ना दिल्ली वालों की पिंकी है, पैसा. सकाळचे कुठे गेला? हा 6 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत रात्री चालू होतो. यो ट्रेन मध्ये बी नियम आलाय, म्हणजे लाईटीची काय म्हणजे चिंगूसपणा करतात लोक. काय चिंगूसपणा करतात ही लाईट वाली ट्रेन वाली? तर आता जेवायला बसायची तयारी झाली, जेवायला बस तयारी चालू आहे. आणि ओळख बिलक तुमच्या भावानी खूप कमवली इथे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या भावाची क्षमता माणसाची मन जिंकण्याची आहे, तोडण्याची नाही कोणाची. दिल्लीच्या वलक बघायला तुम्हाला नंतर दाखवतो. सकाळी विकाळी आंटी रास वलक झाले आपली आणखी बघाल ते बाबू करते. बाबू वरी बी घेतली माझी उचलून, बाबू करता तुम्हाला ते आंटी दाखव दाखे वरी उचलली हलका रे बघितली आंटी. ये अपना यूट्यूब चैनल है भाई, ये इंसान अपने को बहुत अच्छे से मिले. आपका काका बरा है ना? बरा है. मराठी येते? जेठालाल आपले इकडे येणार आता 23 तारखेला. 23 तारीख को आने वाला है बर्थडे ना. नाही बँक मिठाई का दुकान ओपनिंग आहे उद्या आहे जेठालाल. कल्याण कोणी गाव डोंबिवली. आंतरराष्ट्रीय विमानतळ थोडे दिन मी दीपा पाटील साहेब होने वाला आहे. टेन्शन नाही, ट्रेन ने आने की जरूरत नाही. और भांडण करणे यांनी इज्जत घालवले नाही बघाल तर. इज्जत नाही चव्हाणच्या हले दिशा फोनवर बोलत बसले. हो बिना धर्माचा हो माणूस
तुला काही जवली तरी आम्ही आहो इथे आधे बसले आहो पाणी देना 30 रुपये का स्टिंग है आदमी 30 रुपये का बेच रहा है ए दूसरा दूसरा क्या है भाई ठंडा है क्या ए भाई लाज रहा है ए लाजला रे घरी लाजला ए भाई 20 लगा रे 25 लगाने का गाड़ी 5 रुपये पड़े भाई मैं क्या बोल रहा है भाई 5 रुपये सुटते झाला 25 रुपये दोन घे ना मग दोन घे बार बार अरे तो ठंडा घेना 7 अप नको भाई तेरा वीडियो बना रहा है वीडियो जा बोल घर को बोल हर्ष पाटिल देख वीडियो में कितना मजा रहता है तू भी बोलेगा आनंदी आनंद वाह 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 अक्षर से यार मार्जिन में आता स्टिंग भी देगा मजा लगेगा भाऊगा एंजॉय लग्न विज्ञान एंजॉय मंडप बांधा लग्नाचं छोटा वाला देना आता जेवताना तुम्हाला दाखवतो आम्ही लंच मध्ये काय काय आणलाय वाढले का चार्जिंग पॉइंट चालू लोकांना बघायला लागेल ना हे भाई गवन बघा काय काय ट्रेन मध्ये थांब रा तू का रे पनीरची भाजी इकडे पातोऱ्या हे भाई इक शेपू इथे सगळी आगरी कानावर भरलेलं एक नंबर एक नंबर नाही जाऊ मस्त आणि मस्त मी की मग एन्जॉय आणखीन करू कुठे राहत बार गोळ्या खायची बाधे आधी तर चालेल देऊच भोजा ए भोजा का लोकांवर इथं ओजा बनत चटणी ही चटणी खायची आगून लागायची असेल तर वय वर्ष 35 जन्म चलो चलो काय जास्ती बोर करता आता भाऊ आपला चला गाईज मी ऐकले ट्रेन मध्ये बोलत जुगार बसले घरी गोष्ट आहे का 13:32 अरे मनोरंजन टाइमपास टाइमपास आहे हो फक्त गाईज करमणूक गाडीत बसल्या जागी ए बाबा याच्या मागे नका लागू यो यो कमवून बसले फार धंद्याला लागायला फिरायला चालल्या ना मस्त तिथं 200 रुपये मालारीला येतील घाला इथं घालवा इथं संकेत भाऊ फार काम करील तुमचा तो मला सांगा होता कोणच्या जवळ जुगार खेळायला बसतो बाबा निका लोलविल तुम्हाला फार वलक गाईज वलक घेतले ना ट्रेन मध्ये वलक निर्माण केले ना बाळ कुठे गेले भाऊ मासे लागला 1 लाख रुपये महिन्याला कमवला मी मासेने गोंगाट दिले मध्ये 1 लाख रुपये कमवतो युट्यूब साहेब अरे भाई मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाईट गुड नाईट नाही मॉर्निंग आपली हे केला मी तो पुण्या देत का भक्त कंटिन्यू करा मावशी गुड मॉर्निंग आमची गुड मॉर्निंग या टाइमचे होतो ना कल्याण मध्ये आले एलेक्झर केक शॉप माहिती आहे का तुम्हाला 7 ब्रँच आहेत कवा पण आलं ना एलेक्झर ब्रँच फक्त लोक येणार काय येणार आपलं तर 7 आहे ना आपली बात आहे कोणता गाईज या माणसाला लगीन करायचं जरा बघा बघा ब्रँड बघा काय काय घातलं ऍडिडास घालून वरपर ना ऍडिडास वय वर्ष 35 बस आला छोटा त्याला हे तर सावून घे ना लाव गोंगाट घाला तो गाईज काय काय होतं ना तुम्हाला मजा मस्ती बघायला मिळेल दादा पत्ता मी बी जरासा घेतो शो गाईज सर्व जण फुल मस्त पैकी बोललो बिललो इकडं सगळे जण बसले आता कंट शिर आपली मंडळी जो आता झोपलाय भाऊ आपला आता आम्ही पण झोपतो शीटवरती करतो आणि बाय सकाळी मस्त पैकी सकाळची कॅच करू बाय बाय गुड नाईट तुम्ही पण झोपा तुम्ही उठलेला असाल तुम्ही ब्लॉग बघा आणि मग बाकीची कामं करा आणि शेअर करा आपला ब्लॉग चला बाय बाय काय सगळी जण आता आम्ही उठलोय बघा मस्त पैकी सकाळचे 6 वाजल्यात आणि रात्रभर यांनी गुड मॉर्निंग रात्रभर रात्रभर या माणसं आवरात आवरा दिले लोकांना जो माणूस इथं खाली झोपाले
त्याला दिसतं रोकड खरी बाबा उठना बाबा बोलतो बॅगा चोराल या कराल त्या कराल लई तर आता उतरलो ना तुम्हाला आता कंटिन्यू करतो मस्त पैकी ब्लॉग यो बघा बोलतो मी गावाच्या जागा आहे बोलतो जागा आहे अरे बाबा झोपले हो मी कधीपासच्या खालीच बघतो इथून बाबा बॅग ऐकत आहे बॅग ऐकत नाही कारण की कपडे त्यात मस्त पैकी थोडाफारच झोपलो आता कंटिन्यू करू आपण चला गुड मॉर्निंग ट्रेनमध्ये झोपायला मजा आली अरे बाबा काय पाय दुखता आणि काय पटण्यात झोपण आहे ना काय नाही ठीक आहे चलो गाईज ब्रश ना आणला काहीच ना आणला कोलगेट ना आणला साबण ना आणली मी आवडा भुलक्कड माणूस कसा सो चलो कंटिन्यू करू हे भाई मी सर्वजण असते असते उतरतात हे बघा 10 मिनिटं पहिले ट्रेनने उतरवले या बारीला म्हणजे ट्रेनवाला पाहत होता 10 मिनिटं पहिले लवकर झाले लेट होली पण लवकर उतरवला 12 वाजता असा सगळी जण उतरलो यादी तर डोका घाला लात बार यारा गेला लोकाने आम्ही रिक्षात बसलोय ऑडी मध्ये बसलोय आणि इथून आपल्याला हॉटेलला जायचंय कोणत्या जायचं त्या माहित नाही पण 20 रुपये शीट घेतले भाई मी 20 रुपये एक्स्ट्रा घेतले नाही बाईचं घरी गेल्या बायको 100% काम करणार कारण की बॅगा उसाचं होत त्याची कपड्यांची हालत फार खराबच होवले आपण स्टेशनच्या आता इथून मस्त 20 रुपये शीट मध्ये चाललोय हॉटेलला ते सांगितलं तुम्हाला पंचवीस चार जण बाबा 25 तो 5 बोललेला बरं आपली चुकी आणि कांच्या हॉटेलला आहे ते पण दाखवेल हॉटेल पण दाखवेल आणि उज्जैन महाकाल की नगरी आणि आपल्याला इथून जायचं ओंकारेश्वर पहिले कारण की उज्जैन मध्ये आपण 3 दिवस आहे त्याच्यामुळे उज्जैनला नंतर आपण दर्शन करणार आहोत पहिले ओंकारेश्वर तोही ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल पहिले जाऊ हॉटेल थोडासा एक्सप्लोअर करू आणि मग ब्लॉग एंड करू सो कंटिन्यू राहा बाय बाय ब्रश राहिला घ्यायचा तर आपला भोग्या भाऊ आहे जिंदाबाद बघा ब्रँड बघा कसं ना ब्रँड चा ब्रश दिले तिने माझ्या आयुष्यभर आयुष्यात आधी पर्यंत वापरला नाही असं तो ब्रश आपल्या भोग्या दिले आणि रूम प्रत्येकाचा एकदम भारीच आहेत बरं आहे ना चार्जर पॉईंट कमी फक्त चार्जर माणसं बी कमीच आहो ना आपण चार्जर पॉईंट कमी म्हणजे भोग्याला घेईन जरा भोग्या मेन बाकी प्रत्येकाच्या चला चला आतमध्ये चला एक मिनिट या काकांचे रूम आहेत उज्जैन मध्ये काका तुमचा जरासा ऍड्रेस सांगा थोडक्यात मेरा नाम मनीष मीना मैं उज्जैन निवासी और जय भोले मेरा होम स्टे है 18 सैलम कॉलोनी धन्यवाद उज्जैन तुम्हाला काहीच रूम दाखवतो आता रूम कसे आहेत एकदम बादशा रूम आहे बादशा तुम्हाला रूम पाहिजे असतील इकडे आल्यावर आपण सगळा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर टाकू तुम्ही कॉन्टॅक्ट करा उज्जैन स्टेशनला आलं तर तुम्हाला घ्यायला आणि रूम कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा सो चलो आता ब्लॉग इथेच एंड करता कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जय श्री महाकाल पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.